नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर PNES अकॅडमी हे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओ इयत्ता 11वी विषय मराठी गद्य क्रमांक 7 माणूस बांधूया जो संपूर्ण स्वाध्याय कृतीपत्रिका बघणार आहोत। माणूस बांधूया हा जो गद्य आहे तो क्रमांक 7 ला आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे। हा जो पाठ आहे तो पाठ लेखक प्रवीण दळवणे यांच्या प्रश्न पर्व या वैचारिक लेख संग्रहामधील आहे। यामध्ये लेखकांनी घराघरामधील जो संवाद आहे तो कमी होत चाललेला आहे याविषयी व्यवस्थित भाष्य केलेले आहे। तर या ठिकाणी दिलेला जो स्वाध्याय आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। यामध्ये बघा स्वाध्याय आपण कोणकोणता आहे तो सुरुवातीला बघू आणि नंतर उत्तर बघूया। कृती क्रमांक 1 आहे अ, त्यामध्ये 1, 2, 3 प्रश्न आहेत। आ परिणाम लिहा, त्यामध्ये एकूण 4 आहेत। ई आहे, त्यामध्ये 2 आहेत। क्रमांक 2 ची कृती आहे, त्यामध्ये अ आ ई 3 आहे 4 आहेत। क्रमांक 3 व्याकरण आहे, त्यामध्ये अ आ ई आहे। त्यानंतर क्रमांक 4 स्वमत आहे, त्यामध्ये 2 मोठे प्रश्न आहेत। त्यानंतर क्रमांक 5 अभिव्यक्ती आहे, त्यामध्ये 3 मोठे प्रश्न आहेत। एवढी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया। पहिल्यांदा कृती क्रमांक 1 अ आहे, कृती करा असं म्हटलेलं आहे आणि दिलेलं आहे नवनिर्मितीच्या प्रेरणेची कार्ये। आता एकूण 4 कार्ये आपल्या ठिकाणी लिहायची आहेत, आपण एक एक बघूया। पहिलं आहे विचार करायला लावणे, क्रमांक 2 भूतकाळाशी धागा जोडणे, क्रमांक 3 भविष्याचे स्वप्न रंगविणे, क्रमांक 4 निजलेली ऊर्जा जागवून वर्तमान सुसह्य होण्यासाठी नवनव्या प्रयोगात गुंतणे। क्रमांक 2 ची कृती आहे बदलत्या जीवनशैलीत घराघरातून कानावर पडणारी वाक्ये। क्रमांक 1 मला नवीन मोबाईल पाहिजे, फी भरायला पैसे पाहिजेत, एवढे पुष्कळ पैसे भरून एवढे कमी मार्क्स, मला कॉलेजला गाडी जायला पाहिजे। यानंतर क्रमांक 3 ची कृती आहे पैशानेच जगता येते हा जीवनाचा उद्देश असला की मानवी व्यवहाराचे होणारे स्वरूप। बघा क्रमांक 1 शिक्षण पैसे कमवण्यासाठी घेतो, क्रमांक 2 सजने धजने प्रेम कलानिर्मिती श्रद्धा भक्ती मंदिरे यांची दुकाने होतात, क्रमांक 3 दुकानातील भाषा खरेदी विक्रीची असते, क्रमांक 4 तिथे संवाद नसतो। यानंतर बघा आ आहे परिणाम लिहा, त्यामध्ये एकूण 4 दिलेले आहेत। क्रमांक 1 आहे कुटुंबाचा आर्थिक हव्यास वाढला का परिणाम काय होतो, वात्सल्याचे उबदार घर भूसपाट झाले। क्रमांक 2 माणसामाणसातील संवाद हरपला काय होतं, ज्या पिढीने उत्कट नात्याने दुथडी भरलेले काट अनुभवले ती पिढी काटावरच फेकली गेली। क्रमांक 3 आहे माणसं बिनचेहऱ्यानं बडबडत राहिली, या बडबडीने सोबत मिळत नाही फक्त एकाकीपणा वाट्याला येतो। क्रमांक 4 आहे नव्या जगाची जीवनशैली नैसर्गिक रसाच्या आड पदोपदी आली, तर परिणाम मानसिक आजाराचे प्रश्न निर्माण झाले आणि ते पैशाने सोडवणे अशक्य झाले। ई कृती आहे पाठाच्या आधारे कारणे लिहा, 2 दिलेले आहेत। तर पहिली आहे 70-75 मने कातर झाली कारण, याचं उत्तर समाजाची पडझड आणखी किती खाली खाली जाणार या विचाराचा भुंगा त्यांचे मन पोकरत आहे। क्रमांक 2 आहे यंत्र संवाद करून चालणार नाही कारण, याचे उत्तर यंत्र संवादनामुळे विनाश हाच विकास असा नियम निर्माण होईल। क्रमांक 2 ची कृती आहे पाठात आलेल्या शब्द समूहाचा अर्थ स्पष्ट करा, एकूण 4 इथे दिसतात तुम्हाला। अ आहे आंतरिक दारिद्र्य, याचं उत्तर मनाचे दारिद्र्य आत्म्याचे दारिद्र्य। आ आहे वात्सल्याचे उबदार घर, याचं उत्तर आई वडील आणि मुले यांच्यात असलेले प्रेमाचे नाते। ई आहे धावणारी तरुण चाकं थरथरणारे पाय, याचं उत्तर पैसे कमवण्याच्या मागे सुसाट चाललेले तरुण
आणि त्यांचा आधार त्यांचे प्रेम मिळत नसल्यामुळे हतबल झालेले त्यांचे आईवडील म्हणजेच अशी सगळी म्हातारी माणसे। ही आहे संवेदनाचे निरोप समारंभ। याचं उत्तर संवेदनाचा त्याग केला जात असल्याचे प्रसंग। क्रमांक 3 ची कृती आहे त्यामध्ये अ खालील वाक्यप्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा। दोन दिलेले आहेत। पहिला आहे मन कातर होणे, याचं उत्तर बघा। अर्थ आहे मन बेचैन होणे। वाक्यात उपयोग भूकंपामध्ये मारुतीचे घर कोसळल्याचे कळताच माझे मन कातर झाले। क्रमांक 2 काळजात क्रंदन होणे, याचं उत्तर। अर्थ हृदयात आक्रोश दाटणे। वाक्यात उपयोग दुष्काळाने गावाची वाताहत होते तेव्हा काळजात क्रंदन होते। पुढचा आ आहे संवेदनाशून्य शब्दासारखे नकारार्थी भावदर्शक 4 शब्द लिहा, याचं उत्तर। भावशून्य, मूल्यहीन, आगतिक आणि अधिकार शून्य असे 4 शब्द तयार होतील। ई कृती आहे अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ बदल न करता वाक्य पुन्हा लिहा। बघा या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही असं म्हटलेलं आहे आणि नव्याला अंडरलाईन केलेलं आहे। याचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे आणि नवीन वाक्य लिहायचं आहे पण वाक्याचा अर्थ बदलला कामा नाही। कसे येईल वाक्य बघा। उत्तर जुन्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत होती। इथं नव्याचं आपण जुन्या केलेलं आहे आणि इथं नाहीचं होती केलेलं आहे म्हणजे वाक्याचा अर्थ बदलत नाही। क्रमांक 2 आहे माणसा माणसात संवाद हवा, याचं उत्तर। माणसा माणसात विसंवाद नको। क्रमांक 3 मनुष्य हा प्रेमाच्या आधारावर जगू शकतो, याचं उत्तर। मनुष्य हा द्वेषाच्या आधारावर जगू शकत नाही। क्रमांक 4 आहे सोमत। आता इथून मोठे प्रश्न चालू झाले। अ आहे पैसा हे साधन आहे साध्य नव्हे, हे विधान पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात स्पष्ट करा, याचं उत्तर। लेखक प्रवीण दवने यांच्या प्रश्नपर्व या वैचारिक लेखातील माणूस बांधूया हा पाठ असून यामध्ये लेखकाने सध्या नवीन पिढीचा संवाद कमी होत चालला आहे त्यामध्ये त्यांनी पैशासंबंधी भाष्य केले आहे। मला असे वाटते पैसा हा साधन आहे तो साध्य नाही। IT कंपनीमध्ये मोठ्या पगारावर काम करणाऱ्या लोकांच्या बाबतीत ही गोष्ट प्रामुख्याने आढळून येते। सकाळी लवकर उठून घर सोडावे लागते, संध्याकाळी पुन्हा घरी येण्यासाठी रात्रीचे 9:30 वाजतात, आल्यानंतर अशा व्यक्ती पूर्ण थकून गेलेल्या असतात, जेवण करताना पुन्हा लॅपटॉप गाडतात व ऑफिसचे काम करतात व झोपून जातात। अशा प्रकारचे दररोजचे जीवन असते। घरातील व्यक्ती ही जास्त कामाचा त्रास असल्यामुळे त्यांचा प्रश्न विचारत नाहीत व त्यामुळे त्यांच्याशी संवाद कमी कमी होत जातो। खूप शिकायचे ते यासाठीच का, जगायचे म्हणजे नेमके काय करायचे, जीवनात फक्त पैसा मिळवायचा का, तो कशासाठी मिळवायचा, कारण पैसा मिळाल्यानंतर सुद्धा आजूबाजूचे लोक दुःखी झालेले दिसतात। आपण लक्षात घेतले पाहिजे की पैसा हे फक्त साधन आहे म्हणून ठराविक टप्प्यानंतर पैशाची किंमत शून्य होते। आत्ता आपला दृष्टिकोन बदलण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे। आ आहे मानवी जीवनात संवादाचे महत्त्व, याविषयी तुमचे मत स्पष्ट करा। उत्तर बघा। लेखक प्रवीण दवणे यांच्या प्रश्नपर्व या वैचारिक लेखातील माणूस बांधूया हा पाठ असून यामध्ये लेखकांनी सध्या नवीन पिढीचा संवाद कमी होत चालला आहे याविषयी भाष्य केले आहे। जागतिकीकरणाच्या परिणामामुळे मानवी जीवनाच्या केंद्रस्थानी असलेला माणूस तिथून परिघावर फेकला गेला आहे। आता पैसा आणि पैशाने मिळणारी सुखे जीवनाच्या केंद्रस्थानी आली आहेत। पैसा मिळाला की माणूस सुखी होतो, पैशामध्ये सगळी सुखे दडलेली आहेत, त्यामुळे
पैसा मिळवणे हेच सर्वोच्च ध्येय बनले आहे. माया, प्रेम, वात्सल्य या भावनांना आता स्थान राहिले नाही. या परिस्थितीमुळे मानवी जीवनाला कोरडेपणा आला आहे. संवेदनशीलता संपली आहे. केवळ औपचारिकपणा, कृत्रिमपणा यांनी भावनांची जागा घेतली आहे. हे आता सर्वच क्षेत्रात दिसू लागले आहे. यामुळे मानवी जीवनातला जिवंतपणा संपला आहे. ओलावा नाहीसा झाला आहे. माणसाचे खरे जीवन हे या भावनेच्या ओलाव्यात असते. ते संपले तर तो माणसाचा अंत ठरेल. माणूस पुन्हा दुःखी पातळीवरती येईल. संवेदनशील संवादाने मानवी मने पुन्हा जिवंत होतील. संवादाचे हे महत्त्व लक्षात घ्यायला हवे. यानंतर पुढचा आहे बघा, क्रमांक 5 ची कृती आहे अभिव्यक्ती. त्यामध्ये अ आहे, नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही. लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत ते सकारण स्पष्ट करा. याचं उत्तर, लेखक प्रवीण दवने यांच्या प्रश्नपर्व या वैचारिक लेखातील माणूस बांधूया हा पाठ असून यामध्ये लेखकांनी संवाद हा माणूसपणाचा धर्म आहे, संवादाबरोबरच आज आवश्यक आहे ते मने एकमेकांना सुसंवादाने जोडण्याचा ध्यास. मोबाईल इंटरनेटच्या जमान्यात आजच्या पिढीचा प्रत्यक्ष संवाद तुटत चालल्याची खंत या पाठात व्यक्त केली आहे. प्रस्तुत प्रश्नामध्ये दिलेल्या नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही या लेखकाच्या मताशी मी सहमत आहे. कारण जास्त पैसा असणारे उद्योगपती, मोठे व्यापारी, नोकरशहा इत्यादी लोकांकडे पैसा असतो व त्यामुळे नवीन जीवनशैली त्यांना जडलेली असते. बाहेरचे खाणे, सिगारेट, तंबाखू, गुटखा, दारू असे घाणेरडे पदार्थ खाणे, पिणे किंवा तोंडात चघळत राहणे यामुळे जीवनशैलीमध्ये बदल झालेला आहे. चेहऱ्यावर निराशा, कंटाळलेले, दुर्मुखलेल्या अवस्थेत बसणे अशा सवयी जडलेल्या आहेत. अशा भीषण परिस्थितीमध्ये पाहिले की वाटते आपण नेमके काय कमावले. हा जागतिकीकरणाचा परिणाम आहे. त्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेसुद्धा आहेत. माणसामाणसातले आपुलकीचे नाते आता दिसेनासे झालेले आहे. शेजारी पाजारी, मित्रमंडळी यांच्यातील नाते आता उपयोगापुरते शिल्लक राहिले आहे. अशा प्रकारचे जीवन हे मानवी जीवन नव्हे, हा मानवी जीवनाचा ऱ्हास आहे. यातून निर्माण झालेल्या ताणामुळे मानसिक आजार जडत आहेत. अखंड पिढीच्या पिढी जशी आजारग्रस्त झाली तर भीषण अवस्था निर्माण होईल. म्हणून नव्या जीवनशैलीत काहीतरी बदल करणे आवश्यक आहे. आ आहे, येथे माणूस दिसत होता पण जाणवत नव्हता, ओठ हालत होते पण साथ पोहोचत नव्हती. या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. याचं उत्तर, लेखक प्रवीण दवने यांच्या प्रश्नपर्व या वैचारिक लेखातील माणूस बांधूया हा पाठ असून या पाठामधील येथे माणूस दिसत होता पण जाणवत नव्हता, ओठ हालत होते पण साथ पोहोचत नव्हती हे वाक्य आहे. त्याचा मला समजलेला अर्थ खालीलप्रमाणे, जागतिकीकरणाचे अनेक परिणाम घडत आहेत. त्यातला एक परिणाम म्हणजे पराकोटीची स्पर्धा. माणसाला पैसा मिळवण्यासाठी जीव घेण्यास स्पर्धेत उतरावे लागत आहे. त्यातूनच पैसा हेच एकमेव साध्य बनून गेले आहे. स्पर्धेमुळे मार्केटिंगचा जमाना आला. सगळ्या गोष्टी पैशाने मापल्या जाऊ लागल्या. पैसा मिळवणे हाच एकमेव हेतू निश्चित होऊ लागला. यामुळे सर्वव्यापी परिणाम घडून आला. घर, आईवडील, माणसे यांच्यामधली नातीसुद्धा उपयुक्ततेच्या पातळीवर आली. हे उपयुक्तते आणि तेवढे चांगले होय हा दृष्टिकोन निर्माण झाला. घरांच्या ठिकाणी चकचकीत फ्लॅट आले. माणसामाणसातील मानवी संबंध नष्ट होऊ लागले. पण त्याबद्दलची कोणतीही जाणीव मुलांमध्ये शिल्लक राहिली नाही. स्पर्धेने त्यांना इतके आवळून टाकले आहे की ते आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांनासुद्धा वेळ देऊ शकत नाहीत. म्हणूनच लेखक म्हणतात की
माणूस दिसतो पण जाणवत नाही, ओठ हालतात दिसतात पण साथ पोचत नाही। शेवटचा ई प्रश्न आहे, संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे भाग्य तुमच्या शब्दात व्यक्त करा। लेखक प्रवीण दवणे यांच्या प्रश्न पर्व या वैचारिक लेखातील माणूस बांधूया हा पाठ असून या पाठामध्ये लेखकाने मानवी जीवनातील संवादाविषयी भाष्य केले आहे। संवादाचा अभाव निर्माण झाल्यामुळे मानवी जीवन ज्या स्थितीकडे वाटचाल करीत आहे त्या स्थितीचे विदारक चित्र लेखकाने येथे सूचित केले आहे। पोटासाठी माणसांना वणवण हिंडावे लागते हे सत्य आहे, पण यातून निर्माण होऊ घातलेली परिस्थिती भीषण आहे। खूप शिकल्यावर माणूस भव्य दिव्य स्वप्ने घेऊन देशांतर करतो, तो देश तो परिसर तिकडची जीवनशैली त्याला आवडतेसुद्धा, स्वतःची माणसे स्वतःचा समाज आणि स्वतःचा देश यांच्या आठवणीने त्याचे मन पोखरले जाते। काही काळ ही माणसे कुढत राहतात आणि हळूहळू आपल्या माणसांना दुरावतात। आई वडील कामावर जातात, मुले एकाकी वाढतात, या एकाकीपणाने अनेक मानसिक आजार जडत आहेत। अशा प्रकारे संवादाच्या अभावामुळे भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते। अशा प्रकारे आपण या पाठाचा पूर्ण स्वाध्याय हा बघितलेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला यावरती 11वी 12वी अनेक विषयांचे व्हिडिओ स्वाध्यायाचे स्पर्धा परीक्षांचे बघायला मिळणार आहेत। पुन्हा भेटू पुढच्या एका दर्जेदार व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।